नमस्कार, WH न्यूज व IBM TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे दौलामिटी ग्रामपंचायत, या ठिकाणी आहे. आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन दौलामिटी. या ठिकाणी जे इथे निर्माण होत आहे, तालुका क्रीडा संकुलन चं इथं निर्माण चालू आहे. आपण बघू शकता जवळपास MK हॉटेल, वेज नॉनवेज ऑल डिश अवेलेबल, स्पेशल बिरयानी का एकमात्र स्थान, यशोधरा नगर चौक, पीली नदी, नागपुर. एक बार अवश्य खिदमत का मौका दे. जोमैटो पर भी उपलब्ध. का क्रीडा संकुलन चं इथं निर्माण चालू आहे. आपण बघू शकता जवळपास 5 एकरामध्ये हे क्रीडा संकुलन चं काम होत आहे. पण काही या येथील जे ग्रामस्थ आहे, काही त्यांचा असा आरोप आहे की क्रीडा संकुलनाचं जे काम होत आहे ते निकृष्ट दर्जाचं होत आहे. आम्ही तुम्हाला दाखवत आहे, हे बघा, हे गिट्टी आणि याच्यामध्ये हे रेती हे टाकलेलं आहे. सध्या काम चालू आहे, क्विरिंग वगैरे काही नाही, पाणी वगैरे काही नाही. आपण बघू शकता याचं जे मालाची जे क्वालिटी आहे, हे बघा, ही माल आपण बघू शकता किती, म्हणजे एकदम सिमेंट नाही आहे याच्यामध्ये. आणि या प्रकारचा माल वापरला जात आहे. म्हणजे संकुलनाचं काम हे बियाणे मार्फत होत असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. पण काम जे आहे, ज्या क्वालिटीमध्ये काम व्हायला पाहिजे त्या क्वालिटीमध्ये काम होताना दिसत नाही आहे. आपण हे आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला हे सुद्धा दाखवू शकतो. हे बघा कशा प्रकारे एकदम, म्हणजे यामध्ये असं क्वालिटी नसल्यासारखं वाटते. पूर्ण काम आपण बघू शकता. मी तुम्हाला समोरसुद्धा घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला. हे जवळपास 5 ते 6 एकरामध्ये हे तालुका क्रीडा संकुलन ही इथे निर्माण होत आहे. आणि दौलामिटी या गावामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत हे काम इथे निर्माण होत आहे. एक चांगली गोष्ट आहे. पण या कामामध्ये जे क्वालिटी पाहिजे ते क्वालिटी इथे मिळत नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी इथे या कामाविषयी आमच्याकडे WH न्यूजकडे, IBM TV9 अशा तक्रारी आमच्याकडे दाखल केल्या. आणि आमची टीम या ठिकाणी वास्तविकात आहे, खरोखर या कामामध्ये क्वालिटी आहे का की क्वालिटी नाही आहे हे आम्ही बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो. मी तुम्हाला समोर दाखवत आहे कशा प्रकारचे काम होते याच्यामध्ये. इथे जे आहे वास्तविकात इथे गिट्टी, रेती आणि जे सिमेंट वगैरे आहे एक टाकायला पाहिजे. पण कुठल्याही प्रकारचं इथं क्विरिंग नाही आहे, कुठल्याही प्रकारची इथं याची धुम्मसुद्धा नाही आहे. आपण बघू शकता ही जी डस्ट टाकल्या जाते, हे पाणी याच्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त डस्ट आहे. आणि त्याच्यावर जे आहे ते गट्टू लावण्यात येत आहे. आता जर पाऊस जर आला तर हे खरोखर हे गट्टू इथे टिकतील काय, याचा एक प्रश्न निर्माण आहे. हे बघा, आपण बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं पाणी नाही, हे मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा याच्यामध्ये आतमध्ये कुठल्याच प्रकारचं काही नाही. अशा प्रकारचं जर काम होत असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग जर अशा पद्धतीचं काम करत असेल तर खरंच हे काम टिकाऊ काम राहील का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. हे गट्टू या ठिकाणी या डस्टवरच लावण्यात येत आहे. हे बघा, हे गट्टू जे आहे या डस्टवर लावण्यात येत आहे. आणि याचं वास्तविक आता क्विरिंग व्हायला पाहिजे. इथे सिमेंट, रेती, गिट्टीचा माल इथे टाकण्यात आला पाहिजे आणि त्याची धुम्मस झाली पाहिजे आणि त्यानंतर हे गट्टू लावण्यात आले पाहिजे. मात्र असं होताना या ठिकाणी दिसत नाही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी दिसते आहे. आमच्याकडे अशा तक्रारी आल्या म्हणून ही आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाची इथे कोणी जरी इंजिनियर असतील, आमचा ते व्हिडिओ बघत असतील तर या कामाची त्यांनी दखल घ्यावी. आम्ही काही आणखी इथल्या काही लोकांनासुद्धा आम्ही विचारून घेऊया. आपल्यासोबत इथे एक उपसरपंच प्रशांत केवटेजीसुद्धा या ठिकाणी या कामाची पाहणी करण्याकरता आले, कारण त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये हे काम निर्माण होत आहे आणि त्यांची एक अशी जबाबदारी आहे की काम जे आहे हे एक चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे. आणि ते चांगलं काम करून घेण्यासाठी या ठिकाणी ते प्रशांत उपसरपंच आहे, प्रशांत केवटेजी या ग्रामपंचायती उपसरपंच आहे, ते या ठिकाणी आहे. प्रशांत भाऊ, IBM TV9 आणि WH न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. या कामाच्या संदर्भात काय सांगणार तुम्ही? आम्ही आता सहज गावात पाहणी करणार फिरलो आहे, तिथं पाहिलं की काम बिलकुल एकदम खालच्या स्तरावर होऊन राहिलेलं आहे, म्हणून आम्ही थोडी तक्रार केली तुमच्याकडे. म्हणजे काय कामामध्ये नेमकं काय फरक आहे? कामात एकदमच म्हणजे खालच्या दर्जाचं काम चालू आहे इथे. म्हणजे त्यात ना सिमेंट आहे, ना गिट्टी आहे, रेती आहे, काही नाही. पुरं गट्टू पुरे याच्यावरच लावलेले आहे त्यांनी, आणि काय लेवलिंग पण नाही आहे काही. आम्ही बघितलं आता ते त्यांचं काम कसं होत आहे. आता हे जे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे याची तक्रार तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करणार आहे का? हो, करणार आहोत आम्ही ग्रामपंचायत मार्फत. अच्छा, ग्रामपंचायत मार्फत तक्रार करणार आहोत, कारण आपल्या गावचं काम आहे ते चांगलं काम व्हायला पाहिजे.
ते चांगल्या क्वालिटीचं काम होतानी दिसत नाही आहे, तेही करणार आणि त्यातल्या त्यात या क्रीडा संकुल जे याच्यात आमदार साहेब नाही का अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे आम्ही तक्रार करू हे तुमच्या अध्यक्षाखाली असं काम होऊन राहिलं बा, याच्याकडे तुम्ही पण जातीने लक्ष द्या. विशेष म्हणजे या क्रीडा संकुलाच्या अध्यक्षपदी आमदार समीरजी मेघे आहे आणि समीर मेघेंचं सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असताना दिसते, त्यांच्या मतदारसंघातलं काम आहे आणि त्यांनी सुद्धा या कामावर विशेष लक्ष देऊन या कामा ची क्वालिटी दिली पाहिजे आणि जर या हे जे कोणी जरी काम सांभाळत असेल तर त्या कंत्राटदारांना सुद्धा ते त्यांनी सांगितलं पाहिजे. एकंदरीतच हे एक गंभीर बाब आहे, कारण करोडो रुपयाची जर गव्हर्नमेंट इथे लागत लावत असेल तर ते काम त्या क्वालिटीचे झालं पाहिजे, पण ते मात्र काम या क्वालिटीचं होताना दिसत नाही आहे. तुम्ही बघत रहा IBM TV9 WBH News. लाईक करा, सबस्क्राईब करा.